शिवरायांची वागणूक फक्त 3 वर्षांसाठी महाराष्ट्रास मिळणार आहे। 3 वर्षांच्या कर्जावर ही वागणूक आणली जात आहेत। तर वागणूक कायमस्वरूपी इथे राहणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। वागणूकांवर सरकारने स्पष्टीकरण द्यावं असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं। या वागणूकांवरून आदित्य ठाकरेंनी आता सवाल उपस्थित केलाय की वागणूक लोनवर येत आहेत की कायमस्वरूपी येत आहेत असा सवाल आता आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। बड़ा पुढचं दुपारी सामंजस्य करार आहे ते विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये, ते देखील महत्त्वाचा विषय आहे कारण वागणूक ही परत येणार असं आम्हाला सांगितलं गेलं होतं। ह्याच्यावर मला थोडं स्पष्टीकरण पाहिजे ह्या राज्य सरकारकडून, कारण छत्रपती म्हणजे आमचे दैवत आहेत, भावनांची खेळ कुठेही नको। आणि म्हणून मी 2-3 स्पष्ट प्रश्न विचारत आहे ह्याच्यात। पहिली गोष्ट म्हणजे जी वागणूक येणार आहेत, कारण विक्टोरिया अल्बर्ट वेबसाईटवर जर तुम्ही पाहाल तर असं सांगितलं गेलं की जेम्स ग्रँड डफ हे जे हिस्टोरियन होते त्यांच्या कलेक्शनमधलं आहे, त्यांचा दावा असा आहे की महाराजांचीच ही वागणूक आहेत, पण विक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवर लिहिलं आहे की कुठेही असं व्हेरीफाय करू शकत नाही की महाराजांनी ही वागणूक वापरलेली आहेत। तर ह्याच्यावर थोडं स्पष्टीकरण पाहिजे कारण ह्याच्यात भावनेंचा खेळ नको। खरोखरही असतील तर आमची तर मागणी आहे की जे काही करायला लागेल ते करा, पण इथे ती वागणूक आली पाहिजेत। दुसरी गोष्ट म्हणजे ही वागणूक परतावा आहेत की लोनवर येणार आहेत,